माझा आवाज येतो एकदा चेक कर रे. हो चुका आगाज रण का युग बदलने की तैयारी करो. जीत हमेशा उसी की होगी जिसका संघर्ष है जारी. जो कंटिन्यू मेहनत करतोय, जो कष्ट करतोय, जो अभ्यास करतोय, त्याला या वर्षी वर्दी किंवा तुमचं जे काही यश आहे ते 100% मिळणार आहे. चला सर्वांचं स्वागत करतो अनुभवश्रीच्या या चालू घडामोडीच्या महाधिंगाणा सिरीजमध्ये. रोज रात्री 8 वाजता आपलं चालू घडामोडीचं धिंगाणा सिरीज चालू घडामोडी बघतच असतो. त्याच्याशिवाय आज आपण काय करणार आहे, दर आठवड्याला किंवा दर 15 वड्याला आपण दर महिन्याला एक रिव्हिजनचा एक बंच तुमच्यासमोर मी ठेवत असतो आणि त्याच रिव्हिजन मध्ये परत एकदा आपण भेटतोय. अत्यंत महत्त्वाचं पाठीमागील 15 दिवसाचे किंवा आठवड्याभरातले जेवढे पण आपले महत्त्वाचे प्रश्न आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. एक रिव्हिजनच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बघायचा आहे. कोणताही अतिरिक्त नवीन पॉईंट किंवा एका प्रश्नाविषयी जास्ती जास्त माहिती न सांगता मी तुम्हाला रिव्हिजन कशा पद्धतीनं जास्ती जास्त होईल याच्याकडं ह्या लेक्चरमध्ये ध्यान देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जे जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी या चॅनलला ह्या उजव्या कोपऱ्यामध्ये जे काही एक बटन दिसतोय तो म्हणजे सबस्क्राईब का बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून त्याच्या शेजारी दिलेला बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणखीन महत्त्वाचं, बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल या बटनावरती क्लिक करा, तरच आपल्या व्हिडिओंची सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, आज अमावस्या आहे. नाही बे, आज अमावस्या नाही, हां आज अमावस्या आहे. कसं आहे, कसं आलं आज अमावस्या? ठीक आहे, अमावस्या तुमचं मला वाटतं 19-20 तारखेला असेल. चलो त्याच्यापूर्वीचं अत्यंत महत्त्व चालू घडामोडी आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे. नमस्कार, सर्वांचं स्वागत करतो. स्वप्नील, विजू, कॅप्टन अनिता, आनंद, जगदीश, मयुरी, अक्षय, राजश्री, जगेश्वर, प्रमोद, अनिता, स्वप्नील सर्वांचं स्वागत करतो. अत्यंत महत्त्वाचं नवीन पॉईंट असेल तर नोट डाऊन करून ठेवायचं आहे. शिवाय जे काही जुना पॉईंट असेल तर प्रवचन ऐकायचं आहे. आज तुमचं प्रवचनाला मी सुरुवात करतोय. लवकरात लवकर व्हिडिओची लिंक किंवा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त व्हायरल करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचवायचा आहे. कारण तुमच्यासहित त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा हा होऊन जाणार आहे. ठीक आहे, समजलं सर्वांचं? ओके, त्यांच्याकडे असेल, कुणाकडे काय असेल, म्हणजे हा व्हिडिओ का असेल तर ठीक आहे, नसेल तर तुझ्या माध्यमातून पोचवलं गेलं पाहिजे. चल स्वागत करतो. अगर आंसू मिले है तो खुशी भी मिलेगी, खुद पर यकीन करोगे तो दुनिया भी झुकेगी. म्हणजेच जर तुमच्या स्वतःवरती जर विश्वास असेल तर मात्र अख्खं दुनिया तुम्हाला सलाम करेल. त्याच जोरावरती, त्याच तुमच्या कष्टावरती जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर त्याच जोरावरती तुमचं जे काही ध्येय आहे ते तुम्हाला पटकन अचीव करता आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक भर म्हणून अनुभवश्री तुम्हाला वेगवेगळे जे काही प्रश्न असतील, वेगवेगळे जे काही सिरीज असेल किंवा वेगवेगळे जे काही तुमचं माहिती असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असतं. प्राची, तुझं पण स्वागत आहे. चला स्वागत करतो पहिल्या प्रश्नाचं. अशा पद्धतीचं आपलं रिव्हिजन आहे. लक्षात ठेवा, हा रिव्हिजनचा चालू घडामोडीचा व्हिडिओ असल्यामुळं याला तुम्ही मन एकाग्र करून नुसतं हात बांधून प्रवचन म्हणून ऐकायचं आहे. रिव्हिजन इज अ की ऑफ सक्सेस. जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत नाही तोपर्यंत तुम्हाला पास होण्यासाठी कदाचित खूपच म्हणजे खूपच कष्ट घ्यावे लागतील. ठीक आहे, मिलेगी मिलेगी, हां मिलेगी, हां बहुत जल्दी मिलेगी आपको. ओके, चलो पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे. प्रजासत्ताक दिन 2023 मध्ये सादर करण्यात आलेल्या चित्ररथामध्ये कोणत्या राज्याचे चित्ररथ हे सर्वोत्कृष्ट, बेस्ट टेवेल्यू किंवा बेस्ट चित्रपट हा चित्ररथ हा कोणता ठरला आहे? सर्वोत्कृष्ट चित्ररथ कोणता आहे थोडक्यात? आणि 26 जानेवारीला जो काही आपला प्रजासत्ताक दिन आपण साजरा केलो तो अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन हा आपला कितवा होता? तो 74वा होता. बरोबर का? 74वा होता. आणि ह्याच्यामध्ये जो काही बेस्ट चित्ररथ ठरलेला आहे तर त्याचा आन्सर आहे उत्तराखंड. कुठला असेल याचा आन्सर? याचा आन्सर आहे उत्तराखंड. IMP लक्षात ठेवा, पेपरला प्रश्न येऊ शकतो आणि 101% येऊ शकतो. ठीक आहे, जर हा प्रश्न नाही आला, बघा मी काय म्हणतोय, जर तुम्हाला हा प्रश्न नाही आला तर आपला दुसऱ्या क्रमांकाचा जो काही महाराष्ट्राचा चित्ररथ आहे तो मात्र 100% तुम्हाला येण्याचे चान्सेस आहेत. दुसऱ्या क्रमांकावरती राहिला आपला महाराष्ट्र. ठीक आहे, आपला महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावरती राहिला. आणि मग महाराष्ट्राचे चित्ररथ कोणत्या थीमवरती, कोणत्या विषयावरती आधारित होतं? तर ते आहे आपलं देवीची 3.5 शक्तीपीठे. बरोबर का? देवीची
जे काही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठ आहेत त्याच्यावरती आधारित हे थीम होतं. साडेतीन शक्तिपीठे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कुठले कुठले रे, तर ते आहेत तुळजापूरची आई तुळजाभवानी, त्याच्यानंतर कोल्हापूरची अंबाबाई, माहूरगडची रेणुका माता, आणखीन महत्त्वाचं कुठलं असेल अर्धपीठ म्हणजे आपली वणीची सप्तशृंगी. वणीची सप्तशृंगी नाशिकमध्ये येतो. हे आपले साडेतीन शक्तिपीठे अत्यंत महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. चला एक प्रश्नाचं उत्तर द्या इथं. शक्तिपीठ एक्सप्रेस कोणत्या दोन ठिकाणा जोडणार आहे, पटकन छापायचं आहे. कुठलं? हां, नारी शक्ती आणि आपलं देवीची साडेतीन शक्तिपीठे, असं आपलं महाराष्ट्राचं थीम होतं, महाराष्ट्राचा विषय होतो चित्ररथामध्ये. मात्र बेस्ट जो काही चित्ररथ आहे तो ठरलेला आहे उत्तराखंडचं, लक्षातच ठेवा. ठीक आहे, आता मला सांगा. ठीक आहे, कर ओके करा. आता बघा, मला काय म्हणायचं आहे, शक्तिपीठ एक्सप्रेस कोणत्या दोन ठिकाणादरम्यान सुरू झालेला आहे, पटकन छाप मला. कुठलं? मी विचारलं आहे शक्तिपीठ एक्सप्रेस, करेक्ट. कुठलं रे? शक्तिपीठ एक्सप्रेस जर तुम्हाला विचारलं तर शक्तिपीठ एक्सप्रेस सुरू झालेला आहे दोन ठिकाणादरम्यान, आणि ते दोन ठिकाणं कुठले असतील, तर ते नागपूर टू गोवा. शक्तिपीठ एक्सप्रेस नुकतंच सुरू झालं आहे ते दोन ठिकाणं तुमच्या समोर आहेत, एक नागपूर टू गोवा. ठीक आहे, नागपूर टू गोवा म्हणजेच जर आपलं प्रॉपर ठिकाण म्हटलं तर कुठलं रे, वर्धा जिल्ह्यामधील आश्रम, साबरमती आश्रम पासून ते कुठेपर्यंत आपलं पत्रादेवी नावाचं एक ठिकाण आहे, बाउंड्रीवरती येतं महाराष्ट्र आणि गोव्याच्या, त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, नक्की येतो एकवीरा देवीच्या दर्शनाला मी नक्कीच येईन. ठीक आहे, कधीतरी वेळ भेटला तर. चला पुढचा प्रश्न घ्या. नुकतेच भारतात आणखीन 12 चित्ते आपण आणणार आहे, याबाबत नुकतंच भारत देशानं कोणत्या देशाबरोबर करार केला आहे. करेक्ट, 760 किलोमीटरचा आपला एक शक्तिपीठ एक्सप्रेस आहे. व्हेरी गुड. किती? हा एक्सप्रेस 760 किलोमीटरचा आहे, हा पण लक्षात ठेव बा. किती? 760 किलोमीटरचं. आणि महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा 710 किलोमीटरचा. आता बघा, 701 किलोमीटर. नुकत्याच भारतामध्ये आणखीन 12 चित्ते आणणार आहे, आपण करार केला कोणत्या देशाबरोबर. आजचा लेक्चर हे फक्त माझंच नाही, तुमचं पण आहे. म्हणजे तुम्हाला आठवलं की सपकन आज तुमचा कमेंट बॉक्स चाललं पाहिजे आणि मी चाललो पाहिजे आज, बरोबर का? म्हणून आज तुमचं जेवढं पण उत्तर असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आठवलं याचा अर्थ मला समाधानी आहे मी, बरोबर का? नाही तुम्हाला आठवतच नाही असतो, घुम्यासारखं बघितलात तर मात्र तुम्हाला ते परमनंट लक्षात राहणार नाही. चला, मग तो कुठलं आहे महत्त्वाचं आहे तुमचं? दक्षिण आफ्रिका, लक्षात ठेवा. IMP आहे दक्षिण आफ्रिका. आणि ह्या दक्षिण आफ्रिकेबरोबर नुकताच भारतानं आणखीन 12 चित्ते आणणार म्हणून करार केलं होतं. आणखीन याचा अर्थ, याच्यापूर्वी आणलं होतं का चित्ते? यस, आणलं होतं ना आपण. कधी? 17 सप्टेंबरला. आठवतं का? 17 सप्टेंबरला आपण ह्याच्यापूर्वी 8 चित्ते आणले होते, ज्यापैकी 5 होते मादी. किती होते? 5 होते मादी आणि 3 होते नर. ठीक आहे, आणि हे आपण कुठून आणलं होतं 17 सप्टेंबरला? हे आपण आणलं होतं नामिबिया देशावरून. कुठं आणलं होतं आपण? नामिबिया या देशावरून. आणि नामिबिया नावाचा जो काय देश आहे तो देश आफ्रिका खंडामध्ये येतो. कुठून आहे हा? आफ्रिका खंडामधील देश आहे, ज्याची राजधानी काय आहे, तर त्या विंडहॉक. ज्याची राजधानी काय आहे? विंडहॉक ही नामिबियाची राजधानी आहे. आणि हे चित्ते आणून आपण ठेवलं कुठं? हे आपण चित्ते आणून इथून ठेवलं कुठं आपण? तर ते आणलं आपण कोनो राष्ट्रीय उद्यानामध्ये. ठीक आहे, कोनो पलपूर म्हणतो आपण. कोनो राष्ट्रीय उद्यान कुठे येतो? मध्य प्रदेश राज्यामध्ये येतो, ज्या ठिकाणी आपण हे 8 चित्ते आणून आपण ठेवलेलं होतं. आता मला सांगा 17 सप्टेंबरला आपण काय म्हणून साजरा करतो? 17 सप्टेंबर हा दिवस काय म्हणून साजरा करतो? आणि ह्या आठपैकी म्हणण्यापेक्षा ह्या 5 पैकी एकाचं नाव आशा असं ठेवलं नरेंद्र मोदींनी, बरोबर का? आशा नाव हे एकाचं ठेवलं आहे, हे पण तुम्ही अतिरिक्त पॉईंट त्याच्यात ठेवू शकता. नरेंद्र मोदी यांचं वाढदिवसादिवशी हे सगळं जे काही चित्ते आहेत हे आणून भारतामध्ये सोडण्यात आलं होतं, कोनो पलपूर कोणे नॅशनल पार्कमध्ये. आणि जो काय चित्ता आहे तो शेवटचा चित्ता मारला गेला भारतामध्ये 1952, त्यामुळं 1952 चित्ता भारतून नामशेष म्हणून घोषित करण्यात आला होता. त्याच्यानंतर आपण चित्ता नव्हता भारतामध्ये, मी काय म्हणतोय, बर्फाळे चित्ता नाही, नॉर्मलवाला चित्ता. बर्फाळे चित्ता आपला स्टेट ॲनिमल पण आहे. कुठलं? हिमाचल प्रदेशचा आणि लडाखचा पण राज्य प्राणी हा बर्फाळे चित्ता आहे. करेक्ट, मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस असतो, लक्षात ठेवा. कुठलं? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबरला आहे. आणि नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असतो कुठला? 17 सप्टेंबर, ज्या दिवशी आपण सेवा दिवस म्हणून साजरा करतो. समजतं इथपर्यंत? समजलं? पुढचा प्रश्न घ्या रे. हां, पुढचा प्रश्न घ्या. आणि भारतातील
भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कुठलं होतं, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे. आणि भारतातील पहिलं व्याघ्र प्रकल्प कुठलं असेल, तर तो देखील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचा आहे, उत्तराखंड राज्यामध्ये येतो. पुढचा प्रश्न घ्या, भारतातील पहिले भारतातील पहिले विमानतळावरील मल्टीप्लेक्स सिनेमा हॉल कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. बघा मी काय म्हणतोय, बहुतेक राणा रामानुजनच असेल तो, बहुतेक बरं का, मला त्याचं नाव आठवलं त्या राजाचं नाव, ओके, पण मध्य प्रदेशमधील आहे, लक्षात ठेवा. आता बघा, भारतातील पहिल्या विमानतळावरील मल्टीप्लेक्स सिनेमा हॉल म्हणजे विमानतळावरती पण, आता समजा तुम्ही विमानतळावरती गेलात आणि तुमचं विमानाला अजून 2 तास वेळ आहे, मग 2 तास वेळ आहे ना, 2 तास गप्पा तरी मारणार नाही तुम्ही, तोपर्यंत पट्टीवरती जाऊ काहीतरी खाऊ पिऊ असं नाही ना. आता 2 तास तुम्ही विमानानं चाललात म्हटल्यावर तुम्ही स्टँडर्ड लोक आहे, बरोबर ना, मग 2 तास 3 तास वेटिंग आहे अजून विमानं येण्यासाठी किंवा जाण्यासाठी, तर 3 तासामध्ये तुम्ही काय म्हणाला, चला एक आपण पिक्चर तर बघून घेऊ. म्हणून हे सोय करण्यात आलेलं आहे PVR कडून, PVR कंपनीनं हे सुरू केलं आहे, बरोबर का. कुठं, तर हे आहे चेन्नई विमानतळावरती. कुठं रे विमानतळाचं नाव लक्षात ठेवा, चेन्नई विमानतळ IMP आहे, भारतातील पहिलं मल्टीप्लेक्स सिनेमा हॉल. आता विमानतळ आलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून विमानतळाचं 1-2 क्वेश्चन भन्नाट सांगतो मी. कुठलं, विमानतळाचं 2 क्वेश्चन, 2 नाही, मी तुमच्यासाठी एक बोनस पण लावतो, चला 3 क्वेश्चन लावतो मी. कुठलं, 3 क्वेश्चन विमानतळाचं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मला सांगा भारतातील पहिलं विमानतळ कुठलं, पहिलं विमानतळ कुठलं जो 100% कार्बन न्यूट्रल झालं आहे. कार्बन न्यूट्रल विमानतळ कुठलं आहे, जो सगळ्यात महत्त्वाचं विमानतळ म्हणतो या विमानतळ, कार्बन न्यूट्रल झालेला पहिला विमानतळ कुठलं. पिक्चरला गेल्यावर आणि विमान विमान गेल्यावर विमान पण उडवायचं, ओके, चला पहिला पॉईंट. दुसरा, भारतातील ह्याचं उत्तर द्यायला येतं, ह्याचं भारतातील पहिलं विमानतळ सांगा जो 100% सौर ऊर्जेवर चालतं. कार्बन न्यूट्रल वेगळं, सौर ऊर्जेवर चालणारं विमानतळ वेगळं, ठीक आहे. आता मला भारतातील पहिलं विमानतळ सांगा जो सौर ऊर्जा आणि जल ऊर्जा हायड्रो पॉवर अँड सोलार एनर्जी या दोन्हीवरची पण चालणारं भारतातील पहिलं विमानतळ कुठलं. तुमच्यासमोर 3 प्रश्न इतकं धांसू, इतकं जबरदस्त येतं, तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे, ठीक आहे. 3 प्रश्न बघा, कुणीही कमेंटमध्ये एकमेकाला बोलू नका, काय बोलायचं ते माझ्याशी बोला, मी तुमच्या समोर येतो, ओके. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या अगोदर. कार्बन न्यूट्रल होणारं भारतातील पहिलं विमानतळ कुठलं असेल, तर तो आहे लेह विमानतळ. समजतं इथपर्यंत, समजतं का, लेह विमानतळ अत्यंत महत्त्वाचं आहे. कार्बन न्यूट्रल, करेक्ट, कार्बन न्यूट्रल होणारं भारतातील पहिलं विमानतळ कुठलं असेल, तर तो लेह विमानतळ, लेह लडाखमध्ये येतो. 100% सौर ऊर्जेवर चालणारं भारतातील पहिलं विमानतळ कुठलं असेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे कोचीन. कुठलं, कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, 100% सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं विमानतळ. 100% सौर ऊर्जा प्लस हायड्रो पॉवर म्हणजेच हायड्रो इलेक्ट्रिकवरती चालणारं भारतातील पहिलं विमानतळ, याचा आन्सर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली. कसं जबरदस्त प्रश्न तुम्हाला मी 2 दिलेला आहे. सगळं समजतं ना, समजतो तुम्ही हुशारच आहात, ओके, चलो. कारण आपला काय, फक्त आपली स्वप्न पूर्ण करायचे का, अजिबात नाही, आपल्यासोबत आपल्या आईवडिलांचे पण स्वप्न पूर्ण करायचे आहेत, ठीक आहे. कैसे हार मान जाऊ इन तकलीफों के आगे, क्योंकि मेरा तरक्की के आस में मेरी माँ कब से बैठी है. बघा, लेह, कोचीन, दिल्ली आणि हे आता नवीन तुमच्यासाठी चेन्नई विमानतळ चर्चेत आहे. कारण या ठिकाणी भारतातील पहिलं मल्टिप्लेक्स सिनेमा हॉल PVR कंपनीने लावलेलं होतं. चेन्नई कशाची राजधानी आहे, चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी आहे. महत्त्वाचा प्रश्न, चेन्नई ही भारताची आरोग्य राजधानी आहे, माहिती आहे कोणाला, चेन्नई ही भारताची आरोग्य राजधानी आहे, लक्षात ठेवा, आरोग्य राजधानी आहे, हेल्थ कॅपिटल ऑफ इंडिया. आणि चेन्नई हे कोणत्या नदीच्या काठी आहे विचारलं, तर तो अड्यार नदीच्या काठी आहे. कुठलं, अड्यार नदीच्या काठी आहे चेन्नई, अड्यार नदीच्या काठी आहे चेन्नई, ठीक आहे. चलो पुढचा पॉईंट घ्या. पुढचा पॉईंट आहे IMP प्रश्न. IMP लिहितो पेपरला, 100% आल्यावर फोन करून सांगा मला, प्रश्न आला होता सर म्हणून, हा ठीक आहे, हा प्रश्न पेपरला येणार. कुठलं, आंध्र प्रदेशचे नवीन राजधानी कोणती आहे. आंध्र प्रदेशची नवीन राजधानी कोणती आहे अत्यंत महत्त्वाचं. आंध्र प्रदेशचे हे जे काही माननीय मुख्यमंत्री आहेत, कोण आहेत ते मुख्यमंत्री, YS जगनमोहन रेड्डी, ठीक आहे. YS जगनमोहन रेड्डी हे जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी याची घोषणा केली की आंध्र प्रदेशची नवीन राजधानी हे असेल. कुठलं असेल रे हे, ही राजधानी असेल आपली विशाखापट्टणम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक मात्र तुम्ही 100% करायचं आहे. लाईक केल्यावर तुमचं काय 1000 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे असं तरी मी आत्तापर्यंत ऐकलेलो देखील नाही, आणि तुम्ही देखील तुम्हाला झालेलं पण नाही. त्यामुळे जर व्हिडिओ आवडत असेल तर 100% लाईक हे तुम्ही केलं गेलं पाहिजे.
आणि महत्त्वाची माहिती इतकं स्पीडमध्ये असलं भारी तुम्हाला रिव्हिजन करून देतोय म्हणलं तर तुम्ही काय काय केलं पाहिजे माझ्यासाठी, ठीक आहे? माझ्यासाठी सोडून द्या, कमीत कमी आपल्यासाठी तरी करून टाका, ठीक आहे? चलो, कुठलं विशाखापट्टणम आहे, आणि विशाखापट्टणम हे भारतातील 18वे रेल्वे विभाग आहे, माहिती आहे तुम्हाला? भारतातील पहिलं 18वे रेल्वे झोन आहे, रेल्वे विभाग आहे, 18वे रेल्वे विभाग आहे, लक्षात ठेवा. 18वे रेल्वे विभाग कुठला आहे? विशाखापट्टणम आहे, आंध्र प्रदेश. पूर्वी अमरावती म्हटलं होतं आम्ही, अमरावती करू म्हणून, पण नाही केले. पण आता आणि त्यानंतर ठरवलं त्यांनी. अगोदर बघा, आंध्र प्रदेश तेलंगणा एकत्र होत होते. 2014ला आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा झाला. मग वेगळा झाल्यानंतर आंध्र प्रदेशची राजधानी तर हैदराबाद त्यावेळेस. मग हैदराबाद हे मेन ठिकाण गेलं तेलंगणामध्ये, जी तेलंगणाची राजधानी बनली. मग आंध्र प्रदेशला नवीन राजधानी पाहिजे ना, मग त्यांनी काय म्हटलं, आम्ही राजधानी बनवू अमरावती. आम्ही राजधानी काय बनवू? अमरावती बनवू. पण अमरावती त्यांनी बनवलं का? नंतर मध्यंतरी सूचना आली काय की अमरावती आंध्र प्रदेशची राजधानी 3-3 होतील. कुठल्या? अमरावती, कुर्नूल आणि विशाखापट्टणम, 3-3 राजधान्या. आणि 3-3 राजधानी बनवणं सोपं आहे का? अजिबात नाही. म्हणून सरकारने परत काय म्हटलं, आता परत सरकारनं काय म्हटलं, वाय जगनमोहन रेड्डी सरकारनं काय म्हटलं, नको आमचं एकच राजधानी असेल, ते म्हणजे सिटी ऑफ डेस्टिनी, म्हणजेच आंध्राचे काश्मीर. तर काय म्हणतात आपण, ओके, आंध्रचे किंवा आंध्र प्रदेशचे काश्मीर असंही म्हणतात. आणि सिटी ऑफ डेस्टिनी, नियतीचे शहर असंही म्हणतात आंध्र प्रदेशची राजधानी विशाखापट्टणमला. आणि विशाखापट्टणम हे एक आंतरराष्ट्रीय बंदर पण आहे, आणि एक भूबंदिस्त बंदर आहे. कुठलं? भूबंदिस्त बंदर आहे, अत्यंत महत्त्वाचं, लक्षातच ठेवा, ठीक आहे? कळतं इथपर्यंत? चलो, पुढचा प्रश्न घ्या. दरवर्षी जागतिक पाणथळ दिन कधी साजरा केला जातो? प्रत्येक पॉईंटविषयी आणखीन काही सांगायचं असतो, परंतु वेळेचं बंधन असल्यामुळं मी तुम्हाला पाहिजे तिथपर्यंत नेतो, सोडतो आणि परत वापस दुसऱ्या प्रश्नाला येतो, ठीक आहे ना? चला बघा, दरवर्षी जागतिक पाणथळ दिन कधी साजरा केला होतं रे? हे वर्ल्ड वेटलँड डे आहे. कुठला? जागतिक पाणथळ दिवस, किंवा ह्याला तुम्ही जागतिक आर्द्रभूमी दिवस असंही म्हणू शकता. जागतिक आर्द्रभूमी दिवस किंवा तुमचं वर्ल्ड वेटलँड डे कधी असतो रे? तर तो असतो 2 फेब्रुवारीला. 2 फेब्रुवारी लक्षात ठेवा, IMP दिवस आहे. 2 फेब्रुवारी असतो जागतिक पाणथळ दिन. का असतो माहिती आहे? एक करार झाला होता, रामसर करार. कुठला करार झाला होता? रामसर करार झाला होता. कधी झाला होता हा करार? झाला होता 2 फेब्रुवारी 1971 झाला होता हा करार. त्यानिमित्तानं 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक रामसर दिवस म्हणून आपण साजरा करतो. मग आता मला सांगा की भारतामध्ये सध्या एकूण किती रामसर स्थळे आहेत? भारतामध्ये एकूण किती रामसर स्थळांची संख्या आहेत? रामसर स्थळे किती आहेत भारतामध्ये एकूण? तर त्यात 75 रामसर स्थळे आहेत आझादी का अमृत महोत्सव. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत विचारलं तर ते आहेत फक्त आणि फक्त 3. महाराष्ट्रामध्ये असणारे 3 रामसर स्थळे कुठले कुठले असतील? एक आहे नांदूर मधमेश्वर. नांदूर मधमेश्वर पहिलं आहे बरं का, महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ नांदूर मधमेश्वर. दुसरं आहे लोणार सरोवर. आणि तिसरं आहे ठाणे खाडी फ्लेमिंगो. ठाणे खाडी हे तिसरं आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त केवळ आणि केवळ 3 रामसर स्थळे येतात, लक्षातच ठेवा, ठीक आहे? आणि पहिलं विचारतील. आणि संपूर्ण भारतातील पहिलं विचारलं, बघा मी काय म्हणतोय, संपूर्ण भारतातील पहिलं रामसर स्थळ कुठले? रामसर स्थळ इंडियामधील भारतामधील फर्स्ट कुठलं असेल तर तो फर्स्ट आहे तर चिल्का सरोवर. कुठलं? चिल्का सरोवर आणि केवलादेव सरोवर. कुठलं? केवलादेव सरोवर. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे सर्वच्या सर्व जर PDFच्या रूपामध्ये तुम्हाला रिव्हिजन म्हणून सर आम्हाला पाहिजे सगळं PDF ॲज इट इज पाहिजे आम्हाला, तर तुम्हाला मी अवेलेबल करून देतो आपल्या ॲप्लिकेशनवरती. आणि ॲपची लिंक मी आपल्या चॅटबॉक्समध्ये दिलेला आहे. सर्वांनी काय करा, तो चॅटबॉक्स काय करा, चॅटबॉक्सच्या एकदम वर लिंक दिलेला आहे, तिथेवरती क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोरवरती जावा आणि त्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. हे सगळं PDF तुम्हाला उद्या सकाळी भेटून जाईल. आणि कालचं झालेलं पण PDF तुम्हाला उद्या सकाळी टाकून देतो. म्हणजे कालचं आणि आजचं PDF तुम्हाला उद्या सकाळी मिळून जाईल अगदी बेशक. कोणा काय अडचण याच्यामध्ये, ठीक आहे ना? सगळं ओके, हां सगळं ओकेमध्ये आहे. तुम्हाला पाठवून देतो सगळ्यांनी PDF वाचा परत तुम्ही. आणि आत्ता मात्र जास्तीत जास्त प्रश्न लिहून न घेण्यापेक्षा लक्ष द्या, लक्ष महत्त्वाचं आहे, लक्ष महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न, नुकत्याच महाराष्ट्र सरकारने जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हा जो गीत आहे ना, तो गीत राज्यगीत म्हणून मान्यता दिला आहे, लक्षात ठेवा. अत्यंत महत्त्वाचं, दमदार आवाजामध्ये शाहीर साबळे यांनी गायलं. आणि हे गीत लिहिलं कुणी असा हा क्वेश्चन इथं मी विचारला आहे, लेखक कोण आहेत? तर ते आहेत राजा बढे.
लक्षात ठेवा राजा बडे, ओके राजा बडे हे या गीताचे लेखक आहेत. आणखीन महत्त्वाचं, आणखीन महत्त्वाचं कोण आहे ते? फुकट 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 आपल्या सवय लागली फुकट फुकटात देतो झालं. पीडीएफ फुकटातच आहेत, सगळे पीडीएफ फुकटात तिथं बघून घ्या. हां आणि शाहीर साबळे यांनी हे गायलेलं होतं, साबळे यांनी हे गायलेलं आहे. गायक करा, ओके गायक मोस्ट आय एम पी आहे. आणि सर्वांनी एक काम करायचं आहे, सर्वांनी हे पाठच करून ठेवा. सर्वांनी हे हा जो आपलं राज्यगीत आहे ना तो पाठ करून ठेवा. हे तर मी करतोय आय एम पी क्वेश्चन, ठीक आहे. तुम्हाला समजून जाईल पेपरला आल्यानंतर की हा प्रश्न सर तुम्ही सांगितलं होतं ना, आलं पेपरला. हां 100% तुम्हाला पेपर आल्यानंतर कळून जाईल. आणि जो काय आपलं आणखीन एक गीत आहे कुठला, मराठी अभिमान गीत, हा कुणी लिहिला आहे पटकन सांगायचं मला. मराठी मराठी अभिमान गीत म्हणतो आपण, मराठी अभिमान गीत हे कुणी गायलं आहे, कुणी लिहिलेलं आहे हे मला सांगायचं आहे. मराठी अभिमान गीताचे लेखक कोण आहेत? चला छाप पटकन आन्सर. पुढचा प्रश्न आहे आणि एक इथं आता महाराष्ट्राचं राज्य गीत आहे म्हटल्यानंतर महाराष्ट्राचं राज्य प्रतीके सन्नकन सांगतो, लक्षात ठेव. महाराष्ट्राचं राज्य 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 फुल कुठलं असेल तर तो आहे तामण, मोठा भंडारा किंवा जारूल. त्यानंतर महाराष्ट्राचं राज्य पक्षी विचारलं तर पक्षी तर तो आहे हरावत किंवा हरियाल म्हणतो आपण. महाराष्ट्राचं राज्य प्राणी विचारलं तर ते शेकरू, शेकरू नावाचे खार. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं राज्य फूल झालं, पक्षी झालं. महाराष्ट्राचं राज्य कांदळवन वृक्ष कुठलं असेल तर तो आहे सफेद चिपी. आणि महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे तो म्हणजे ब्ल्यू मॉर्मॉन, ब्ल्यू मॉर्मॉन करेक्ट. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, हा जो गीत आहे ना तो सुरेश भट यांनी लिहिलेला आहे. मराठी अभिमान गीत छापलं तुम्ही सर्वांनी करेक्ट, लाभले आमास भाग्य. चलो पुढचा प्रश्न घ्या रे, पुढचा प्रश्न घ्या. आय एम पी 2022 या वर्षामध्ये जगातील सर्वाधिक वाहन विकणारी कंपनी कोणती ठरलेली आहे? कंपनी कोणती ठरलेली आहे? अत्यंत महत्त्वाचं कंपनी म्हणजे ज्या कंपनीचे वाहन हे सर्वात जास्त विकले गेले, सर्वात जास्त विकले गेलेले आहेत असं कोणती कंपनी आहे? तर ती कंपनी आहे टोयोटा. कोणती कंपनी आहे? टोयोटा कंपनी आहे. आणि टोयोटा कंपनी ही जपानची आहे, लक्षात ठेवा. बस जास्त काही अतिरिक्त पॉईंट लक्षात ठेवू नका, ठीक आहे. हां कुठलं? जपानची राजधानी टोकियो आहे. ज्या ठिकाणी टोकियोमध्ये ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा देखील पार पडले होते, टोकियो ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा, ठीक आहे. टोकियो ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा पार पडले होते 2020 लक्षात ठेवा, 2021 पार पडल्या, परंतु होते ते 2020 ज्याच्यामध्ये भारताला E1+2+4 असे एकूण 7 पदके भारतानं जिंकलं आहे. त्यापैकी 1 गोल्ड आहे. कुठलं? एक गोल्ड आहे, नीरज चोप्रा यांनी जिंकलेलं होतं 7 ऑगस्ट 2021. चलो पुढचा प्रश्न घ्या रे. 2025 होणाऱ्या माद्रिद आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यामध्ये थीम कंट्री कोणता आहे? माद्रिद इंटरनॅशनल बुक फेस्टिवलमध्ये थीम कंट्री म्हणून कोणत्या देशाला नुकतंच आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि भारताचे नरेंद्र मोदी त्याच्यावरती स्वतः सही करतात? आणि हे आहेत स्पेनचे भारतामधील राजदूत, ठीक आहे. नाव लक्षात ठेवू नका त्यांचं, पण मात्र यांचं नाव विसरू नका, ओके. तर ते आहेत आपलं भारत. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल रे? या प्रश्नाचं उत्तर आहे भारत आय एम पी. म्हणून भारत हा त्या ठिकाणी असणारं, स्पेनमध्ये होणारं, कधी होणार आहे हे 2025 होणार आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी असणारं थीम कंट्री कोण असेल? आपण असेल, आपण असेल. हितपर्यंत ठीक आहे, हितपर्यंत करतो. मग स्पेन आहे ना, स्पेन स्पेन हा भारतामध्ये एका बुक फेस्टिवलमध्ये थीम कंट्री आहे आणि तो बुक फेस्टिवल नुकतंच पार पडलं, ज्याचं नाव आहे कोलकाता बुक फेअर. बघा मी काय म्हणतोय, कोलकाता कोलकाता बुक फेअरमध्ये बुक कोलकाता बुक फेअरमध्ये पार्टनर किंवा जो काही थीम जो काही देश होता तर तो होता स्पेन. आणि स्पेनची राजधानी काय आहे रे? स्पेनची राजधानी काय आहे? स्पेनची राजधानी आहे मॅड्रिड किंवा माद्रिद. आणि माद्रिद या ठिकाणी जागतिक पर्यटन संघटनेचं मुख्यालय आहे, WTOचं मुख्यालय आहे या ठिकाणी येतं, हेडक्वार्टर येतं, लक्षात ठेवा. वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन करेक्ट, कोलकाता बुक फेअरमध्ये तो होता. आता मला सांगायचं आणि 2022 जो काही वर्ल्ड बुक कॅपिटल आहे तो कुठला आहे? तर तो आहे ग्वाडालाजारा, जो मेक्सिकोमधील एक शहर आहे, ठीक आहे. चलो हा बऱ्यापैकी थोडं थोडंसं खाऊ आपण, रक्त व्हावं आपण, वेळेवरती रिव्हिजन करणं गरजेचं आहे. त्यामुळं रिव्हिजनचा व्हिडिओ असल्यामुळं मी होऊ शकतं मी थोडंसं फास्ट पण सांगत असेन कदाचित, पण तुम्हाला बऱ्यापैकी माहिती कव्हर करून जाईल, फक्त प्रवचन ऐकून चला. पुढचा प्रश्न बघा. नुकतेच UK म्हणजेच कुठलं? युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंड. मग UKच्या जीवनगौरव पुरस्काराने नुकतं सन्मानित करण्यात आलेल्या एका व्यक्तींना, तर ते व्यक्ती कोण आहेत? तर ते आहेत भारताचे महान व्यक्तिमत्व, आणखीन महत्त्वाचं भारताचे माजी पंतप्रधान
कोण आहेत हे तर मनमोहन सिंग, ठीक आहे. तुमच्यासमोर आहेत त्यांचा फोटो बघून घ्या. मनमोहन सिंग यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, जीवनगौरव पुरस्कार, लाईफटाईम अचीवमेंट लाईफटाईम अवॉर्ड म्हणतो आपण, जो UK सरकारने दिला आहे. आणि UK आणि ग्रेट ब्रिटनमध्ये काय फरक आहे हा आपल्या रेग्युलरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजून सांगितलेला आहे. हा फक्त रिव्हिजनचा व्हिडिओ असल्यामुळं तुम्हाला रेग्युलरचे जे 8 वाजता जे धिंगाणाचा चालू घडामोडचे सिरीज असतो नेहमी व्हिडिओ असतात ते बघून घ्या. त्याच्यामध्ये डिटेलिंग असतो, आणखीन तुम्हाला मी डिटेल व्हिडिओ सांगत असतो, मात्र हिथं आपलं रिव्हिजनचं लेक्चर असल्यामुळं IMP आहे, ठीक आहे. चला, UKचा जीवनगौरव पुरस्कार मनमोहन सिंग आणि भारताचे माजी पंतप्रधान देखील होते. अच्छा, पंतप्रधान कोणत्या वर्षापर्यंत होते हे होते 2004 ते 2014 भारताचे पंतप्रधान होते. आणि थोर अर्थतज्ञेत, ओके, अर्थतज्ञेत लक्षात ठेवायचं. आणि 1991 ज्यावेळेस भारतामध्ये LPG मॉडेल आले ना, LPG मॉडेल जो कधी आलेला होता, LPG मॉडेल कधी आलेला आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, हे कधी आलं हे आलं 1991. त्यावेळेस भारताचे अर्थमंत्री कोण असतील, तर ते आहेत आपले मनमोहन सिंग. आणि हे भारताचे माजी, ओके, RBIचे काय आहेत हे गव्हर्नर देखील राहिलेले व्यक्ती आहेत. RBIचे गव्हर्नर देखील राहिलेले व्यक्तिमत्व, मोस्ट IMP लक्षातच ठेवा, करेक्ट. आणि UK जी काही महाराणी होती त्याचं निधन झालं, कुठलं, क्वीन एलिझाबेथ द्वितीय, बरोबर का, त्याचं निधन झालं. आणि 70 वर्ष ज्यांनी राजगादीवरती उपस्थित होत्या त्यांचं निधन झालेलं आहे. स्कॉटलंडमध्ये निधन झालं आणि स्कॉटलंडवरून लंडनला आणून त्यांच्या पार्थिवरती अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळेस एक ऑपरेशन त्यांनी राबवलं होतं, त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन युनिकॉर्न. चलो, डोक्यावरून जात तर नाही ना, मी ज्या भाषेमध्ये सध्या सांगतोय हे जर तुमच्या डोक्यावरून जात असेल तरी पण मला सांगायचं आहे, कारण तुमच्या डोक्यात जाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुढचा पॉईंट आहे, सध्या भारतातील बेस्ट पोलीस स्टेशन कोणतं आहे, पोलीस भरतीसाठी येणारा क्वेश्चन आहे. IMP कुठलं, सध्या भारतातील बेस्ट पोलीस स्टेशन कोणतं आहे, म्हणजे सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन अख्ख्या भारतातील कोणतं असेल रे एकदम तगडा, कुठलं, आस्का. बोला, आस्का नावाचा जो काही पोलीस स्टेशन आहे तो पोलीस स्टेशन हा बेस्ट पोलीस स्टेशन आहे. आणि हा पोलीस स्टेशन कुठे येतो रे, हा येतो ओडिसा राज्यामधील कुठं, तर गंजम जिल्ह्यामध्ये येतो. कुठं येतो हा, गंजम, ठीक आहे, जिल्हा गंजम या ठिकाणी येणारा हा पोलीस स्टेशन आहे, लक्षात ठेवा. पोलीस स्टेशन मोस्ट IMP करेक्ट, ओडिसा राज्यामध्ये येतो आणि आस्का त्याचं नाव आहे. आणि गंजम हा भारतातील आपला ओडिसामधील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा पण होता. आस्का हा बालविवाहमुक्त जिल्हा पण आहे, लक्षात ठेवा, ओडिसा राज्यामध्ये येतो. आणि ओडिसा राज्यामध्ये चिल्का सरोवर आहे, जो संपूर्ण भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. IMP ओडिसा राज्यामध्ये 2 राष्ट्रीय उद्याने येतात. चला, छापरे पटकन, या ओडिसा राज्यामध्ये 2 राष्ट्रीय उद्याने येतात, 2 नॅशनल पार्क येतात. कुठले रे, तर एक आहे भितरकनिका राष्ट्रीय उद्यान. कुठलं, भितरकनिका नावाचं राष्ट्रीय उद्यान ओडिसा राज्यामध्ये येतो. आणि दुसरं आहे सिमलीपाल. कुठलं, सिमलीपाल. हे 2 राष्ट्रीय उद्यान हे भितरकनिका आणि सिमलीपाल हे दोन्ही पण राष्ट्रीय उद्यान आपल्या ओडिसामध्ये येतात, लक्षात ठेवा. बेस्ट पोलीस स्टेशन आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण असतील, तर ते रजनीश सेठ, लक्षात ठेवा. IMP आहे. आणि आणखी महत्त्वाचं, बेस्ट पोलीस स्टेशन तर आहेच, पोलीस हा राज्यसूचीतील विषय, हा पण तुम्ही लक्षात ठेवायचं, पोलीस हा राज्यसूचीतील विषय आहे. आणि महाराष्ट्र पोलिसांचं जो काही ध्वजदिन आहे तो कधी असतो रे, महाराष्ट्र पोलिसांचं ध्वजदिन किंवा रेजिंग डे कधी असतो, तर तो असतो 2 जानेवारीला. हा पण छापून टाका, कधी असतो, 2 जानेवारीला असतो. चला, पुढचा प्रश्न घ्या, भारतातील पहिले प्रायव्हेट ॲग्रिकल्चर मार्केट हे कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे, कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे, कुठलं आहे, संपूर्ण भारतातील पहिलं प्रायव्हेट ॲग्रिकल्चर मार्केट आणि हे सुरू झालं आहे नाशिक या ठिकाणी. सांगा पटकन, मी नाशिक लिहूच तर तुमचा आन्सर आलं पाहिजे. नाशिक या ठिकाणी येतो, आणि तो मी तुम्हाला सांगितलं होतं की तो SC साठी हे जालना म्हणते बघी, SC साठी ते कुठं आहे, तुमचं राखीव जागा पण आहे, कुठं, लोकसभेमध्ये. सांगा पटकन, हां, नाशिकमध्ये, त्याचं नाव आहे दिंडोरी. आठवतं का आता पटकन, आठवलं, आठवायला पाहिजे, हां, नाही आठवत असेल तर आपण आणखीन आपल्याला रिव्हिजनची गरज आहे असं म्हणायला काय हरकत नाही, ठीक आहे. नाशिकमध्ये तो दिंडोरी त्याचं नाव आहे. भारतातील पहिलं ॲग्रिकल्चर मार्केट आहे. आणि ॲग्रिकल्चर याचा अर्थ भारताचे केंद्रीय कृषी मंत्री कोण असतील, तर ते नरेंद्र सिंग तोमर. आणि भारताचे केंद्रीय कृषी मंत्री आहेत, शिवाय त्यांनी ग्रामविकास मंत्री पण आहेत, लक्षात ठेवा, आपले नरेंद्र सिंग तोमर. आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत अब्दुल सत्तार.
अब्दुल सतार, ठीक आहे का? तो दोन्ही पण पॉईंट लक्षात ठेवा, मोस्ट आय एम पी आणि नाशिक जिल्हा ना नाशिक जिल्हा, या नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके येतात कोण सांगतं? नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्यांची संख्या आहे? तर ते तालुके आहेत 15 आणि नाशिक हे शहर गोदावरी नदीच्या काठी आहे. लक्षात, गोदावरी तर नदीचं उगम पण आहे आणि गोदावरी नदी ह्या नाशिकमधूनच वाहते. त्र्यंबकेश्वर म्हणतो आपण, त्र्यंबकेश्वर जे एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण पण आहे, मोस्ट आय एम पी. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील नाही संपूर्ण भारतातील पहिलं, नाशिक जिल्ह्यामध्ये भारतातील पहिलं मातीचं धरण आहे. सांग पटकन कुठं आहे? संपूर्ण भारतातील पहिले मातीचे धरण नाशिक जिल्ह्यामध्ये येतो, कोणत्या ठिकाणी? आणि नाशिक जिल्ह्यामध्येच भारतातील महाराष्ट्रातील पहिलं कुठलं रामसर स्थळ आहे? नांदूर मधमेश्वर, जो गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावरती वसलेला आहे, ज्याला म्हणतो आपण महाराष्ट्राचे भरतपूर. म्हणून नांदूर मधमेश्वर हे एक राष्ट्रीय आपलं एक अभयारण्य पण आहे. ओके, नांदूर मधमेश्वर हे एक पक्षी अभयारण्य देखील आहे. गंगापूर, करेक्ट, कुठला? गंगापूर हे भारतातील पहिलं मातीचं धरण आहे. आय एम पी लक्षातच ठेवा. चलो पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न, नुकत्याच इक्वेटोरियल गिनी, ठीक आहे, कुठला आहे, कुठला गिनी आहे? इक्वेटोरियल गिनी ची पहिली महिला पंतप्रधान बनले आहेत कोण आहे? त्या पहिल्या महिला पंतप्रधान, त्यांचं नाव आहे मॅन्युएला रोकाबोटी. नाव लक्षात ठेवा, मॅन्युएला. कुठला याला? मॅन्युएला. ओके, नाव आहे रोकाबोटी. ठीक आहे, मॅन्युएला रोकाबोटी हे बनलेलं आहेत, बेटी म्हणा चालतं. ओके, रोका बेटी. तर हे कोण येतं? हे इक्वेटोरियल गिनीची पहिली महिला पंतप्रधान आहे. पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष नाही, करेक्ट, राष्ट्राध्यक्ष नाही. मग आता मला सांगा, संपूर्ण जगातील, काय म्हणतो बघा मी, संपूर्ण जगातील पहिली महिला पंतप्रधान कोण आहे? संपूर्ण जगातील फर्स्ट पहिली महिला पंतप्रधान, पहिली महिला पंतप्रधान कोण असतील? तर त्यांचं नाव आहे श्रीमती श्रीमाओ भंडारनायका. ओके, श्रीमाओ, श्रीमाओ भंडारनायके, श्रीमती श्रीमाओ भंडारनायके. आणि हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होऊन गेले? तर ते श्रीलंकेचे पंतप्रधान होऊन गेलेले आहेत. संपूर्ण जगातील पहिली महिला पंतप्रधान हा खंड का? ओके, हा देश का? हा देश येतो आफ्रिका खंडामध्ये. हा देश आफ्रिका खंडामध्ये येतो. छापून टाक, बघितले होते ह्यांच्यावर तर ओळख, ह्या महान व्यक्तीवरून तर ओळख, ह्यांच्या चेहऱ्यावर तर थोडंसं बघ, थोडंसं निरखून पहा. ओके, ह्याच्यावर तर ओळख तू कुठल्या खंडामध्ये येईल हा देश. हां, कोणाला उचलू रे, कोणाला उचलू? ठीक आहे, हां, श्रीलंकेचे आहे आणि श्रीमती श्रीमाओ भंडारनायके. लक्षात ठेवा, इक्वेटोरियल गिनीची पहिली महिला पंतप्रधान बनले आहेत. आता मला सांग, इटलीची पहिली महिला पंतप्रधान कोण आहे? छाप रे पटकन, छाप पटकन पटकन छाप. मी नवीन पेज अजिबात ॲड करणार नाही, जेवढं ह्या फळ्यावरती बसेल तेवढं सांगणार आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ बनून जाईल आणि परत तुम्हाला अवघड होऊन जाईल ते. ओके, चला, इटलीची सांगा मला, इटली, इटलीची पहिली महिला पंतप्रधान कोण आहेत? फर्स्ट महिला पी एम कोण असतील इटलीची पहिली महिला पंतप्रधान? त्यांचं नाव आहे जॉर्जिया मेलोनी. जॉर्जिया, जॉर्जिया मेलोनी आहे, मेलोमी नाही. ठीक आहे, जॉर्जिया मेलोनी ही इटलीची पहिली महिला पंतप्रधान आहे. होंडुरासचे आहे शिवमारो कास्त्रो. त्याच्यानंतर इटलीचे आपलं हंगेरीचे आहे कॅटलिन नोवाक, कॅटलिन नोवाक. चलो पुढचा प्रश्न घ्या, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्वदेशी वंदे भारत एक्सप्रेसचं कोच म्हणजे रेल्वेचं जो काही डबे आहेत ना ते डबे बनण्याचं फॅक्टरी लावण्यात येणार आहे? कोणत्या ठिकाणी निर्मिती होणार आहे? तर तो ठिकाण आहे लातूर, लातूर. आय एम पी लक्षात ठेवा. आणि लातूर या ठिकाणी होणार आहे स्वदेशी वंदे भारत एक्सप्रेस. वंदे भारत एक्सप्रेस, ओके, वंदे भारत एक्सप्रेस ज्याला आपण ट्रेन 18 असंही म्हणायचं पूर्वी, ट्रेन 18 नकारने 18 महिन्यामध्ये बनून तयार झालं होतं म्हणे. आणि नुकतंच शुक्रवारी, शुक्रवारीचं मुंबई टू सोलापूर आणि मुंबई टू शिर्डी ह्याच्या दोन ठिकाणाच्या दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस स्वतः नरेंद्र मोदी यांच्या हस्ते CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी त्याचं उद्घाटन, त्याला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे. आणि लातूर हे मांजरा नदीच्या काठी येतं, लक्षात ठेवा. लातूरला काय आहे? मांजरा नदीच्या काठी आहे. आणखीन महत्त्वाचं, लातूरच काय असेल तर त्या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्टॅच्यू ऑफ नॉलेज. ओके, स्टॅच्यू, स्टॅच्यू ऑफ नॉलेज. ठीक आहे, स्टॅच्यू ऑफ नॉलेज, स्टॅच्यू ऑफ नॉलेज आहे ना, नॉलेज, स्टॅच्यू ऑफ नॉलेज. हा ह्याचा काय पुतळा आहे ना, आंबेडकरांचा पुतळा आहे. ॲक्च्युली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकर यांचा तो पुतळा, पुतळा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो पुतळा आहे, लक्षात ठेवा. स्टॅच्यू ऑफ नॉलेज असा आपण ह्याला म्हणतो, जो लातूरमध्ये आहे. कुठे आहे तो? तो लातूरमध्ये आहे. ठीक आहे, समजलेपर्यंत?
समस्त सगळा मुद्दा हा समजतोय. स्वदेशी वंदे भारत एक्सप्रेसचा मोस्ट आयएमपी लातूर या ठिकाणी ते लावण्यात येणार आहे. रायबरेली या ठिकाणी पण आहे, व्हिएतनाममध्ये पण आहे. व्हिएतनाममध्ये पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील लावण्यात आलेलं होतं नुकतंच. छापलं का? छापलं. डोक्यात आलं का? डोक्यात आलं असेल. चल चलो पुढचा प्रश्न घेऊन टाकू आपण. कारण आणि पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली होती कुठं? पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेलं आहे आपलं दिल्ली टू वाराणसी. दुसरं वंदे भारत एक्सप्रेस आहे दिल्ली टू कटरा. तिसरे वंदे भारत एक्सप्रेस आहे गांधीनगर टू मुंबई. चौथं वंदे भारत एक्सप्रेस आहे दिल्ली टू उना. आणखी किती सांगू? ओके चला लक्षात ठेवा. मी रोजचं जे सांगत असतो ना, रोजच्या रोज तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. रोजच्या रोज तुम्ही लक्षात ठेवा. आणि भारतातील पहिली मेट्रो बुलेट ट्रेन थोडक्यात, ओके, भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान धावणार आहे? तर तो मुंबई टू अहमदाबाद. आणि भारतातील पहिली मेट्रो कोलकाता. आणि भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोलकाताच. चलो पुढचा प्रश्न घ्या. आज तुम्हाला विचार करायला पण मी वेळ देणार नाही. पुढचा प्रश्न, नुकतेच भारताने आर्थिक मदत म्हणून कोणत्या देशाला 100 बसेस दिलेले आहेत? नुकतंच कोणत्या देशाला भारतानं एक मदत म्हणून 100 बस एसटी बस लालपरी दिलेला आहे? आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिली लालपरी धावली 1948 अहमदनगर ते पुण्याच्या दरम्यान. मात्र आपण 50 बसेस दिले तर श्रीलंका या देशाला. ठीक आहे, कोणत्या देशाला दिला आपण? श्रीलंका या देशाला दिला आहे आपण 50 बसेस मदत म्हणून. आणि भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान एक युद्धाभ्यास केला होतो. कोणता रे? भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान एक युद्धाभ्यास साजरा केला होतो. कोणता एक युद्धाभ्यास साजरा करतो? सन्नकन उत्तर आलं पाहिजे बघा, असं विचार करायचा विद इन द सेकंड. कुठलं? तर ते आहे स्लिनेक्स नावाचं. आणि दुसरं आहे सगळ्यात महत्त्वाचं मित्रशक्ती. मित्रशक्ती एक आहे आणि स्लिनेक्स नावाचा युद्धाभ्यास हा भारत श्रीलंका यांच्या दरम्यान साजरा केला जातो. आणि श्रीलंका आहे ना, श्रीलंका, श्रीलंकेची राजधानी कोलंबो आहे, ज्याला म्हणतो आपण श्री जयवर्धनेपुरा कोट्टे. श्री जयवर्धनेपुरा कोट्टे. आणि श्रीलंकेची राजधानी कोलंबो या ठिकाणी एशियन क्रिकेट काउन्सिलचं हेडक्वार्टर आहे, लक्षात ठेवायचं. कुठं आहे याचं मुख्यालय? कुठं आहे? श्रीलंकेची राजधानी कोलंबो या ठिकाणी आहे. आशियाई क्रिकेट काउन्सिल म्हणतो आपण कोलंबो या ठिकाणी. आशियाई क्रिकेट काउन्सिलचं मुख्यालय श्रीलंकेचं राजधानी कोलंबो या ठिकाणी. संपूर्ण आशिया खंडातील क्रिकेटविषयी माहिती देतं, बघतं, कंट्रोल ठेवतं. आणि ह्या एशियन क्रिकेट काउन्सिलचं अध्यक्ष कोण असतील? तर ते जय शहा. याचे अध्यक्ष कोण आहेत? जय शहा आहेत, IMP. लक्षात राहिलं? श्रीलंका व भारताच्या दरम्यान मन्नारचे आखात पण आहे. माहिती तुम्हाला? मन्नारचे आखात पण आहे. आणखीन महत्त्वाचं श्रीलंका व भारताच्या दरम्यानचं पालकची सामुद्रधुनी पण आहे. कुठलं? पाकची सामुद्रधुनी. म्हणजे दोन वेगवेगळ्या मोठ्या भूमिखंडांना वेगळी करणारी, आणखीन महत्त्वाचं दोन पाण्याच्या भागानं जोडणारी, ज्याला म्हणतो सामुद्रधुनी, पालकची सामुद्रधुनी, भारत आणि श्रीलंका. श्रीलंकेचे पंतप्रधान आहेत दिनेश गुणवर्धने. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत रणिल विक्रमसिंघे. चलो समजतं? समजत असेल तर मात्र लाईक करा, समजत नसेल तर डिसलाईक देखील करून जाऊ शकता, नो प्रॉब्लेम. कारण तुमचा वेळ हा अति महत्त्वाचा आहे. मला माहिती आहे नरेंद्र मोदीपेक्षा पण तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे. बाकीच्याकडे इकडं तिकडं आपण बोंबलत उभारतो, बोंबलत आपण गप्पा मारतो, बोंबलत बसतो आपण. परंतु असं शिकायचं म्हणलं की स्किप करतो, असं शिकताना शिकायचं म्हणलं की चांगल्या गोष्टी शिकायचं म्हणलं स्किप करतो. हे काय जाऊ दे आपल्या काय डोक्यावरून तर, किंवा हे काय आपण आपल्याला माहिती आहे, चला माहिती आहे, चला हां, किंवा स्पीड ठेवून बघत हे काय जाऊ सर आपण उद्या बघू. हे असं केलं ना हाकणार, तुम्ही पण मारचाल, तुमच्या आईवडिलांना पण मारचाल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमान आणि निकोबार, ठीक आहे, अंदमान आणि निकोबार बेटावरील एकूण किती बेटांचं नामकरण केलेलं आहे? एकूण किती बेट आहेत सध्या मला सांगा की भारतामधील सध्या एकूण किती जणांना परमवीर चक्र पुरस्कार विजेते आहेत? ते एकूण परमवीर चक्र किती आहेत रे? परमवीर चक्र विजेते जेवढ्या पण व्यक्ती आहेत ना, ह्यांची संख्या आहे 21. आणि हीच संख्या आहे यांची, म्हणजेच 21 बेटांचं जे काही नावं आहेत ते नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेंज केलं आहे. आणि ते 21 बेटांची नावं हे या परमवीर चक्र विजेत्यांच्या नावानं ठेवण्यात आलेलं आहे. आणि परमवीर चक्र पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती? याची सुरुवात झाली 1950 26 जानेवारी 1950 परंतु 1948 सर्वात पहिल्यांदा देण्यात आलं होतं. हां, हे लेकडं होती नाहीतर धिंगाणा करतील, हे नुसतं धिंगाणा. ठीक आहे, हां, ह्यांना ना असं कमेंट करायला लक्ष देऊन दोन मिनटं 5-5 मिनटं मध्ये बोललं पाहिजे, मग ह्यांना आवडतं मुलांना, है ना. हां, लिहितोय का तुम्ही? ठीक आहे, लिहा. तुम्हाला PDF भेटून जातं जर तुम्ही लिहित असाल तर. तुमच्याच माहितीसाठी सांगतो, PDF भेटून जातं आपल्या ॲप्लिकेशनवरती. त्यामुळं ॲपची लिंक परत एकदा मी टाकतो, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी ॲप सर्वांनी डाउनलोड करून ठेवा. आणखीन महत्त्वाचं, हां, तुम्हाला त्याच्यावरती अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळं PDF ॲज इट इज भेटतो. तिथून बघून लिहा किंवा तुम्ही ॲज इट इज PDF वाचा, कशाला कष्ट करतो रे. हां, एवढं तुम्हाला सोपं करून दिलेलं आहे मी, ओके. आणि जे काय पहिले परमवीर चक्रचे विजेते येतं तर ते मेजर सोमनाथ शर्मा.
कोण आहे ते, यांचं नाव आहे मेजर सोमनाथ शर्मा. चला शेवटचे सांगायचे, शेवटचे आणि 1999 मध्ये सर्वात शेवटचे परमवीर चक्रचे विजेते कोण आहेत रे, धडाडीचे व्यक्तिमत्व, त्यांचं नाव आहे कॅप्टन विक्रम बात्रा. कॅप्टन विक्रम बात्रा हे शेवटचे परमवीर चक्र विजेते आहेत. आणि जे काही हे बेट आहेत, छोटे छोटेसे बेट आहेत अंदमान निकोबारमध्ये, त्या बेटांचं नाव ह्यांच्या नावाने ठेवण्यात आलेलं आहे. समजलं का, समजतोय का? समजत असेल तर ओके, नसेल तर परत एकदा बघून घ्या. पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच कोणत्या देशामध्ये भूकंप झाला आहे, की सर्वांनाच माहिती असेल आणि खूप जबरदस्त तबाही झालं त्या शहरामध्ये. एक आहे तुर्की नावाचा देश, कुठला, तुर्की आहे, आणि दुसरा आहे सिरिया, ठीक आहे. आणि सगळ्यात मेन जो काही केंद्र होता तो होता तुर्की. हां, तुर्की तुर्कीचे दोन पॉईंट सांगतो. तुर्कीनं आपलं नाव बदललं, पूर्वी होतं टर्की किंवा तुर्की, त्याचं नाव बदललं, चेंज झालं आहे तुर्की असं झालं आहे. मात्र याची राजधानी कुठली असेल रे, तुर्कीची राजधानी आहे अंकारा. टर्की किंवा तुर्कीची राजधानी काय आहे, अंकारा आहे. आणि चलन किंवा मुद्रा काय असेल तुर्कीचं, तर ते लिरा. लिरा हेच चलन आहे. तुर्कीमध्ये एक बंदिस्त क्रिकेटचं स्टेडियम आहे, सगळं टोटल बंदच. हां, असं क्रिकेट स्टेडियम कुठं आहे, तर इस्तांबूल या ठिकाणी आहे. इस्तांबूल तुर्कीची राजधानी जरी अंकारा असलं तरी सर्वात मोठं शहर कुठलं असेल, तर तो इस्तांबूल आहे. लक्षात ठेवा, इस्तांबूल हे सर्वात मोठं शहर आहे तुर्कीमधील, ज्याला पूर्वी मनाचे कॉन्स्टँटिनोपल. कुठलं, कॉन्स्टँटिनोपल. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, सिरियाची राजधानी काय असेल, तर त्या सिरियाची राजधानी दमास्कस. कुठलं, सिरियाची राजधानी आहे दमास्कस. असंच दमादमानी लक्षात ठेवायचं आहे. ऑपरेशन दोस्त, करेक्ट. चला पुढचा प्रश्न आहे, नुकतेच 65वा ग्रॅमी पुरस्कार 2023 रिकी केज यांना देण्यात आला, तो कोणत्या आल्बमसाठी. आणि हे तिसऱ्यांदा त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. ओके, तिसऱ्यांदा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तिसऱ्यांदा त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे कोणत्या आल्बमसाठी. 2015 सर्वात पहिल्यांदा देण्यात आलं होतं आणि आता भेटलं आहे डिवाईन टाईडसाठी. कुठला आहे तो, तर तो आहे डिवाईन. आल्बम कुठला आहे, तर त्या आल्बमचं नाव आहे, लक्षात ठेवा, डिवाईन टाईड्स. डिवाईन टाईड्स या आल्बमसाठी. आणि हे काय, आपले महान व्यक्तिमत्व रिकी केजना हा पुरस्कार देण्यात आला आहे, ग्रॅमी पुरस्कार. ह्याच्या पूर्वी महान व्यक्तींना देण्यात आलेला आहे ग्रॅमी पुरस्कार. आता मला पटकन सांगायचं, मी पुढचा प्रश्न घेऊच तर, की ग्रॅमी पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय कोण होते. रिपीट सांगतो, ग्रॅमी पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते. छा पटकन सांग मला. चला पुढचा प्रश्न घ्या, नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे, कोणत्या व्यक्तींना जाहीर झाला आहे. IMP क्वेश्चन लिहून ठेवतो, पेपर आल्यानंतर फोन करून सांग, ठीक आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 कोणत्या व्यक्तींना जाहीर झाला आहे, आणि ते व्यक्तिमत्व, महान व्यक्तिमत्व कोण आहेत, आप्पासाहेब धर्माधिकारी. डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी, ठीक आहे. हां, आप्पासाहेब धर्माधिकारी आणि ह्याच्या वडिलांना पण, नानासाहेब धर्माधिकारी यांना देखील हा पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलं होतं. आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे 1996 सुरू झालं आहे. आणि 1996 सर्वात पहिल्यांदा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलं पुल देशपांडे यांना. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना पहिला पुरस्कार देण्यात आला. आणि पहिली महिला कोण असतील महाराष्ट्र भूषणची विजेती, तर त्यात लता मंगेशकर 1997, ठीक आहे. लता मंगेशकर 1997 दुसराच पुरस्कार लता मंगेशकर यांना देण्यात आला. ते पहिली महिला होती. आणि पहिले क्रिकेटर कोण असतील किंवा पहिले खेळाडू कोण असतील महाराष्ट्र भूषणचे विजेते, तर ते सचिन तेंडुलकर, करेक्ट. कधी तुम्ही काय सांगितलं, इकडचं उत्तर काय सांगितलं का, पहिले सांगितलं तुम्ही, चला सांगितलं असेल तर ठीक आहे. पंडित रविशंकर सतारवादक पंडित रविशंकर यांना तो पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आलेला होता. कुठला, ग्रॅमी अवॉर्ड. समजलं, चला. आणि पु ल देशपांडे, मी काय म्हणतो बघा, पु ल देशपांडे यांचे भरपूर कथासंग्रह, नाटके, कविता संग्रह भरपूर आहेत. हां, बटाट्याची चाळ, खोगीर भरती, आसामी, त्याच्यानंतर भरपूर आहेत. ओके, चल पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिली पॅरा बॅडमिंटन अकॅडमी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. भारतातील पहिली पॅरा बॅडमिंटन अकॅडमी कोणी स्थापन करणार आहे, तर व्यक्तींचं नाव आहे राजीव खन्ना यांनी ही अकॅडमी स्थापन केली आहे. कुठं रे, तर ते आहे लखनौ या ठिकाणी भारतातील पहिली पॅरा बॅडमिंटन अकॅडमी स्थापन करण्यात येणार आहे. आणि भारताचे महान बॅडमिंटनपटू
आणि 2021 मध्ये आशा भोसले करेक्ट. आणि कोण भारताचे महान बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आहेत, लक्ष्य सेन आहेत, बरेचसे प्लेअर आहेत, ठीक आहे, के सिद्धांत श्रीकांत म्हणजे किदांबी श्रीकांत आहेत, बरेचसे प्लेअर हे बॅडमिंटनचे आहेत. लखनौ ही राजधानी आहे उत्तर प्रदेशची, ज्या ठिकाणी केंद्रीय ऊस संशोधन संस्था आहे लखनौ, या ठिकाणी भारतातील पहिलं नाईट सफारी पण सुरू करण्यात आलेलं आहे. चलो समजतं, समजत असेल थोडं का होईना, समजत असेल तर लाईक भाऊ तुझा आला पाहिजे, हां समजत असेल थोडं का होईना तर मात्र लाईक तू केलाच पाहिजे, थोडंसं का होईना समजत असेल तर, आणि काय खरं नाही, ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न बघा, नुकत्याच झालेल्या केनिया लेडीज ओपन 2023ची विजेती कोण आहे. केनिया लेडीज ओपन 2023ची विजेती, आता केनिया लेडीज ओपन आहे ना ह्याला काय म्हणतात, मुळात हे कोणत्या खेळामध्ये खेळलं जातं तर ते गोल्फ, कुठलं गोल्फसाठी खेळलं जातं. आणि याचे विजेते कोण असतील, त्यांचं विजेता आहे, विजेत्यांचं नाव करेक्ट आदिती अशोक, कुठलं आदिती, आदिती अशोक, हां आदिती अशोक यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. लक्षात ठेवा केनिया आहे, केनिया थोडीशी एक दोन मुद्दा नवीन सांगतो फक्त, काय अजिबात काळजी करू नका. ओके चलो कुठलं केनिया, केनियाची राजधानी काय, नैरोबी आहे, केनियाची राजधानी नैरोबी आहे. विल्यम रुटो हे केनियाचे पंतप्रधान आहेत, राष्ट्राध्यक्ष सॉरी. आणि नैरोबी या ठिकाणी युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम याचं मुख्यालय येतो, लक्षात ठेवा बस झालं. हां युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम म्हणजे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम 5 जून 1972 स्थापन झाली होती, त्यामुळं त्या 5 जूनला आपण काय म्हणून साजरा करतो, जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करतो. घुसता डोक्यात काही घुसत असेल तर ठीक, नसेल तरी परत वापस येऊन बघत जा व्हिडिओ. पुढचा प्रश्न बघा, कारण आपला रिव्हिजनचा कंटेंट चालू आहे सध्या, किनारपट्टीवरील मासेमारीमध्ये भारतातील कोणते राज्य हे आघाडीवरती आहे, तर याचा सुपर IMP क्वेश्चन, याचा आन्सर आहे कर्नाटक. कुठलं कर्नाटक, याचा आन्सर आहे लक्षात ठेवा कर्नाटकची राजधानी बेंगळुरू आहे, कर्नाटकची राजधानी बेंगळुरू करेक्ट. मसाई मारा राष्ट्रीय उद्यान हे केनियामध्येच येतो, हां केनियामध्येच येतो मसाई मारा राष्ट्रीय उद्यान, कर्नाटक मोस्ट IMP आहे. आणि कर्नाटकच्या किनारपट्टीला काय नाव आहे, कर्नाटकच्या किनारपट्टीला काय नाव आहे, तर ते आहे कारवार. कुठलं कारवार म्हणतो आपण कर्नाटकच्या किनारपट्टीला. आणि मेंगळूर नावाचं जे काही बंदर आहे ना, खूप महत्त्वाचं बंदर, मोठं आंतरराष्ट्रीय बंदर मेंगळूर नावाचं कर्नाटकमध्येच येतो. आणखीन महत्त्वाचं, आणखीन महत्त्वाचं हे तर झालं आता कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री कोण असतील, बसवराज बोम्मई आहेत. हां आणि जे काही नवीन राज्यपालांची लिस्ट सगळं बदललं ते तुम्हाला मी नंतर सांगेन, सगळे राज्यपाल नवीन असलेले राज्यपाल मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे, हां परत एकदा तुम्हाला मी सांगतो त्यावेळेस. चलो आणि कर्नाटक कारवार आहे लक्षात ठेवा. कर्नाटकमध्ये असणारे राष्ट्रीय उद्यान कुठले कुठले असतील, कर्नाटकमध्ये असणारे नॅशनल पार्क कुठले कुठले असतील, त्याचं नाव आहे BBNK. हां कर्नाटकमधील राष्ट्रीय उद्यानचे नावं रे, कर्नाटकमधील राष्ट्रीय उद्यानचे नावं बन्नरघट्टा बांदेपूर, रिपीट करतो बन्नरघट्टा बांदेपूर नागरहोल कुद्रेमुख आणि अन्सी, बन्नरघट्टा बांदेपूर नागरहोल कुद्रेमुख आणि अन्सी हे 5 राष्ट्रीय उद्यान ह्या कर्नाटकमध्ये येतात IMP, लक्षातच ठेवा. आणि कर्नाटकमध्ये एक ठिकाण आहे जो जागतिक वारसास्थळ आहे, ॲक्च्युली एक नाही दोन आहेत. कर्नाटक राज्यामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट किती आहेत एकूण, WHS ओके वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसास्थळ आहे दोन आहेत. एक आहे हंपीचं रथ मंदिर ठीक आहे, कुठलं हंपीचं रथ मंदिर आहे ठीक आहे एक, दुसरं आहे पट्टाडकल मंदिर आणि हंपीचं रथ मंदिर हे दोन्ही पण जागतिक वारसास्थळामध्ये त्याची नोंद आहे जे कर्नाटकमध्ये येतात. आणि हंपीचं रथ मंदिर हे 50 रुपयाच्या नोटेवरती आहे, किती 50 रुपयाच्या नोटेच्या वरती हंपीचं रथ मंदिर येतो. समजतं ओके चलो पुढचा प्रश्न घ्या, भारतातील कोणत्या राज्यामध्ये MV गंगा विहार हे तरंगत हॉटेल सुरू करण्यात आलं आहे. कुठलं हे MV गंगा विहार हे हॉटेल आहे, हॉटेल लक्षात ठेवा. हां MV गंगा विलास नाही, MV गंगा विलास कुठे छाप मग पटकन, कुठलं MV गंगा विलास ठीक आहे. हे काय आहे, हे क्रूज सेवा आहे, क्रूज हे पण क्रूज आहे, क्रूज सेवा कोणत्या दोन ठिकाणी सुरू झालं, तर ते वाराणसी टू दिब्रुगड ठीक आहे. वाराणसी ते दिब्रुगडच्या दरम्यान भारतातील जे काही महत्त्वाचं IMP हे काय सुरू झालं आहे, तर तो आहे MV गंगा विलास ट्रेन आपलं क्रूज सेवा. आणखीन महत्त्वाचं मग हे हॉटेल सेवा आहे कुठं रे, हे पटना या ठिकाणी सुरू झालं आहे, म्हणजेच कुठलं बिहारमध्ये. बघा आन्सर ऑप्शन कसा असेल त्यानुसार तुम्ही उत्तर देऊ शकता, कुठं रे कुठं आहे
बिहार या ठिकाणी पटना या ठिकाणी एम व्ही गंगा विहार विहार विलास नाही विहार नावाचं हॉटेल सुरू झालेलं आहे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याचं उद्घाटन केलं. आणखीन महत्त्वाचं, बिहारमध्ये बोधगया नावाचं जागतिक वारसास्थळ आहे. याच्या व्यतिरिक्त बिहारमध्ये नालंदा विद्यापीठ आहे ना, तो देखील जागतिक वारसास्थळ आहे. दोन्ही आय एम पी आहेत. आणि बिहारची सीमा ही नेपाळला लागते का? लागते. आणि बिहारमध्ये एकच राष्ट्रीय उद्यान येतो, कुठलं रे? बिहारमध्ये एक राष्ट्रीय उद्यान येतो, नॅशनल पार्क हा बिहारमध्ये एकच आहे. कुठलं असेल? तर तो वाल्मिकी नावाचं. ठीक आहे, वाल्मिकी नावाचं बिहारमध्ये एकच राष्ट्रीय उद्यान आहे. आणि बिहारची राजधानी पटना या ठिकाणी जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, लक्षात ठेवायचं. आणि बिहारची राजधानी पटना हे गंगा नदीचे काठे आहे. आणखीन महत्त्वाचं, बिहारची राजधानी पटना या ठिकाणी जयप्रकाश नारायणांचं समाधीस्थळ पण आहे, ज्याला म्हणतो आपण तुम्ही छापा. ओके, जेव्हा समाधीस्थळ नाही, आपलं ह्याचं विमानतळाचं नाव झालं. बिहारची राजधानी पटना या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं समाधीस्थळ आहे. आता सांग, बिहारची राजधानी पटना पटना या ठिकाणी समाधीस्थळ आहे. कोणाचं समाधीस्थळ आहे? कोणाचं समाधीस्थळ आहे? भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं समाधीस्थळ आहे. नाव काय सांग पटकन, यांचं समाधीस्थळाचं नाव काय आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे? कुठे रे? हां, एअरपोर्ट झालं. एअरपोर्ट नाही, एअरपोर्ट नाही. मी म्हणतो राजेंद्र प्रसादांच्या समाधीस्थळाचं नाव महाप्रयाण घाट. कुठलं? महाप्रयाण घाट. ठीक आहे, महाप्रयाण घाट हे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसादांच्या समाधीस्थळाचं नाव आहे. पटनामध्ये येतो, लक्षातच ठेवा. चलो पुढचा प्रश्न घ्या. खेलो इंडिया आय एम पी क्वेश्चन. खेलो इंडिया हिवाळी आहे, मात्र खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2023 शुभंकर काय? मी म्हणतो हे होणार आहे कुठं? हां, शुभंकर तर मी सांगतोच, परंतु हे होणार आहे कुठं? तर हे होणार आहे दरवर्षी जिथं होतं तिथंच होणार आहे. कुठं? गुलमर्गला. कुठं? गुलमर्ग या ठिकाणी होणार आहे. अच्छा, गुलमर्ग कुठं आहे मग? हे तो जम्मू आणि काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये. आणि जो शुभंकर काय असेल रे? हा शुभंकर तुमच्या समोर आहे, ह्याला म्हणतो आपण बर्फाळी चित्ता. कुठला आहे? बर्फाळी चित्ता, ज्याला म्हणतो आपण स्नो लेपर्ड. आणि बर्फाळी चित्ता हा लडाखचा आणि हिमाचल प्रदेशचा, हिमाचल प्रदेश आणि लडाख. ठीक आहे, लडाख याचा काय आहे? तो राज्य प्राणी आहे, राज्य प्राणी आहे. मात्र जम्मू काश्मीरमध्ये होणार आहे गुलमर्गला हिवाळी ऑलिम्पिक हिवाळी क्रीडा स्पर्धा 2023 खेलो इंडिया वालं. एक आय एम पी क्वेश्चन सांगतो, जबरदस्त तगडावाला. गुलमर्ग या ठिकाणी भारतातील पहिलं काहीतरी आहे. मग आम्ही काय म्हणतो? गुलमर्ग या ठिकाणी भारतातील पहिलं काय आहे रे? या ठिकाणी भारतातील पहिलं इग्लू कॅफे. छाप रे, पटकन छाप. कुठलं? भारतातील पहिलं इग्लू कॅफे कोणत्या ठिकाणी आहे? इग्लू करता इग्लू 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 इलू नाही इलू नाही इग्लू येते. इग्लू याचा अर्थ तर ते आहे तुमचा बर्फातील घर, एस्किमो लोकांचं बर्फातील घर, ज्याला म्हणतो पण इग्लू. मग इग्लू कॅफे भारतातील कोणत्या ठिकाणी आहे तर ते विचारलं तर त्या गुलमर्ग याच ठिकाणी. हां, करेक्ट रे, इग्लू आहे, लक्षातच ठेवा. चलो पुढचा प्रश्न घ्या. आणि हे खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा येतं, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेत लक्षात ठेवा. नॉर्मलवाले खेलो इंडिया युथ गेम्स 5 कुठे होणार आहेत? भोपाळमध्ये होणार आहेत. आणि ज्याचं शुभंकर काय आहेत? 5 खेलो इंडिया युथ गेम्स 2023 भोपाळमध्ये होणार आहेत, ज्याचं शुभंकर आहे मोगली आणि आशा नावाचं चित्ता. मात्र या ठिकाणी सावधान काय की खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कुठे होणार आहेत 2023? तर ते तिसरे युनिव्हर्सिटी गेम्स होणार आहेत उत्तर प्रदेशमध्ये. पहिले झाले होते भुवनेश्वर ओडिशामध्ये, दुसरं झाले होते आपलं जैन विद्यापीठ बेंगळुरू या ठिकाणी. तिसरे विद्यापीठस्तरीय युनिव्हर्सिटी गेम्स कुठे होणार आहेत? आपल्या उत्तर प्रदेशमध्ये होणार आहेत. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. पुढचा प्रश्न आहे, सध्या सर्वाधिक उपग्रह कोणत्या ग्रहाचे बनलेले आहेत? बघा, अगोदर होते 80, नंतर 12 बनले, असे एकूण 92 उपग्रहांची संख्या आहे. कुठल्या ग्रहाला? तर गुरुग्रह. ठीक आहे, गुरुला एकूण 92 उपग्रहांची संख्या बनलेली आहे, लक्षात ठेवा. गुरु आणि गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे, हा पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. गुरुग्रह हा सर्वात मोठा ग्रह आहे, पहिला पॉइंट. सर्वात मोठा ग्रह आहे. दुसरा पॉइंट हा कसा आहे? हा पित ग्रह आहे. म्हणजे पित याचा अर्थ पेत नाही आहे तुमच्यासारखं. हां, हे पिवळा ग्रह आहे. पित म्हणजे पिवळा ग्रह आहे. आणि याचा सर्वात मोठा उपग्रह कुठला असेल? उपग्रह मोठा, सर्वात मोठा उपग्रह कुठला असेल? तर तो आहे गॅनिमेड. कुठला आहे? गॅनिमेड हा सर्वात मोठा उपग्रह आहे. सर्व उपग्रहांमध्ये हाच मोठा आहे तो. गुरु लक्षात ठेवा. ज्युपिटर म्हणतो आपण त्याला, करेक्ट. ज्युपिटर असं आपण त्यांना म्हणू शकतो. पुढचा प्रश्न, जागतिक डाळ दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी. हां, वर्ल्ड पल्सेस डे किंवा जागतिक डाळ दिन. स्वागत आहे, स्वागत आहे सेपाजींचं स्वागत.
सागर आत्ता ओळखला तू, मगापासून मी विसरलो होतो, मला असं मध्ये मध्ये सांगत जावं ना, हां मी आता तासभर झालं उगच मी एकटाच हे करायला आलो, मी गोटच मारेल नाही, विसरलो होतो आणि ग्लास पण तिकडे लांब होता थोडासा, हे माझं लक्षातच गेलं नाही, मी आपलं सान 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 उगच वाढायला लागलो। हां चलो इकडे बघा, आता आणखी थोडेसे प्रश्न राहिलेत मला, ते संपायचं होतं। बघा जागतिक डाळ दिवस कधी असतो रे, दरवर्षी असतं 10 फेब्रुवारीला, ठीक आहे, कुठं 10 फेब्रुवारीला असतो, लक्षात ठेवा आय एम पी, 10 फेब्रुवारीला असतो जागतिक डाळ दिवस, वर्ल्ड पल्सेस डे, हां वर्ल्ड पल्सेस, आणि 10 फेब्रुवारी असतो करेक्ट कृमी मुक्ती दिवस, राष्ट्रीय कृमी मुक्ती दिन पण असतो 10 फेब्रुवारीला, आय एम पी आहे लक्षात ठेवा। डाळ आलं आहे त्यानंतर शिजवून टाकतो पटकन, बघा राष्ट्रीय डाळ संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे, डाळ संशोधन, राष्ट्रीय डाळ संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे, कानपूर या ठिकाणी येतो, कानपूर कुठे येतं रे, कानपूर येतो यूपीमध्ये। त्याच्यानंतर डाळीच्या उत्पादनामध्ये नंबर वन तुम्हाला सांगितलं होतं कुठला राज्य आहे म्हणून, तर तो आपल्या मध्य प्रदेश राज्य येतो सर्व डाळ मिळून, सर्व डाळ मिळवणं। नवीन का महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल का, रमेश बैस, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल बनले तर रमेश बैस, ठीक आहे, हां दो घोंट जिंदगी के। चलो पुढचा प्रश्न घ्या, नुकतेच कोणाच्या हस्ते मुंबई टू सोलापूरच्या दरम्यान वंदे भारत रेल्वे, सगळ्यांनाच माहिती असेल सर्वांनी, या तुम्हाला तिथं दिसत देखील असतील हिरवा झेंडा घेऊन थांबले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, ठीक आहे, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे सोलापूर ते मुंबई टू सोलापूर आणि मुंबई टू शिर्डीच्या दरम्यान CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT या ठिकाणी ह्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जो आहे ना CSMT, हां हे सेंट्रल केंद्रीय रेल्वेचं मुख्यालय येतो, हे कुठलं आहे, केंद्रीय रेल्वेचं हेडक्वार्टर या ठिकाणी आहे आणि याला जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद आहे 2004 मध्ये, जागतिक वारसा स्थळ हे 2004 मध्ये आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, ठीक आहे। आणि हे वंदे भारत एक्सप्रेस काय एवढं अवघड नाही, तुम्हाला मी अगोदर पण मी कवर केलं आहे खूप छान पद्धतीनं सगळं, ओके, हां जा 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 लग्नाला जा, कुणाचे लग्न जायचं आहे, तुझ्या की दुसऱ्याच्या, ठीक आहे। बघा नुकतेच वर्ल्ड हेरिटेज डेंजर लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेलं द हिस्टॉरिक सेंटर ओडिसा हे कोणत्या देशामध्ये आहे, द हिस्टॉरिक सेंटर ऑफ ओडिसा, ओडिसा थोडक्यात, हे कोणत्या देशामध्ये येतो, तर तो येतो युक्रेनमध्ये, कोणत्या देशामध्ये आहे, युक्रेन या देशामध्ये आहे, लक्षातच ठेवा अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि युक्रेन, युक्रेनची राजधानी काय रे, युक्रेनची राजधानी कीव, युक्रेनची राजधानी काय, किव आहे। आणि युक्रेन व रशियाचं युद्ध चालू होतं, सगळ्यांना माहिती आहे युक्रेन आणि रशिया दोघंही घमासान भांडत होते, ओके, ह्यांनी त्याला शिवाय देणार, त्यांनी ह्याला शिवाय देणार, ओके, खूप मोठं दगडादगडांनी ठेचून ठेचून एक मला मारत होते। मग आता रशिया आणि युक्रेनचं दोघांचं भांडण चालू होतं, त्यावेळेस या युक्रेनमध्ये भारतीय जे व्यक्ती होते त्यांना वापस भारतामध्ये आणण्यासाठी एक ऑपरेशन राबवण्यात आलं, कोणतं ऑपरेशन आहे, ओके बघा मी काय म्हणतो, ऑपरेशन कोणतं आहे भारतानं राबवलं युक्रेनमधून भारतामध्ये आणण्यात, युक्रेनमधील लोकांना भारतात वापस आणण्यासाठी, ऑपरेशनचं नाव काय रे, ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन सांगा पटकन, हां तुम्ही काय सांगाल माहिती का, तुम्ही सांगायला लागलो युक्रेनचं राष्ट्राध्यक्ष, युक्रेनचं राष्ट्राध्यक्ष कोण येतं, व्लादिमीर, तुम्ही आठवलं पाहिजे सपकन, व्लादिमीर झेलेन्स्की, ओके व्लादिमीर झेलेन्स्की ज्यांना 2022 टाईम पर्सन ऑफ द इयर येते, लक्षात ठेवा टाईम पर्सन ऑफ द इयर, ठीक आहे टाईम पर्सन ऑफ द इयर कोण असतं आहे, तर टाईम पर्सन ऑफ द इयर आहेत व्लादिमीर झेलेन्स्की, जे राष्ट्राध्यक्ष युक्रेनचे, करेक्ट ऑपरेशन गंगा, कुठला आहे ऑपरेशन गंगा, ठीक आहे आपण राबवलं आणि आपण भारतामध्ये युक्रेनमधील फसलेल्या लोकांना आपण वापस आणलेलं होतं। आणि हे लक्षात ठेवा डेंजर लिस्टमध्ये, धोकादायक लिस्टमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। याला पुढचा प्रश्न आहे, नुकतेच मलेशिया ओपन सुपर 1000 पुरुष एकेरीचे विजेते कोण आहेत, आता नाव अवघड आहेत, मलेशिया ओपन सुपर 100 म्हणजे नंतर हे कशाचे आहेत रे, ही क्रीडा स्पर्धा आहे बॅडमिंटनची, पहिला पॉईंट कुठला, बॅडमिंटनची क्रीडा स्पर्धा आहे आणि पुरुषांमध्ये विचारलं इथं, आणि हे आहेत महिला, हे आहेत पुरुष, पुरुषांमध्ये आहेत व्हिक्टर एक्सलसन, कोण आहेत हे, याचं नाव आहे व्हिक्टर एक्सलसन, व्हिक्टर एक्सलसन यांनी पुरुषांमध्ये जिंकलं हीच क्रीडा स्पर्धा, महिलामध्ये कोणी जिंकलं, महिलांचं नाव आहे अकाने यामागुची, कोणी महिलामध्ये, महिला एकेरीमध्ये कोणी जिंकलं, अकाने यामागुची, यामागुची ही जपानची प्लेअर आहे, यांनी जिंकलं आहे, नाव असंच आहे लक्षात ठेवायचं, जापानीज नाव आहे, ओके जापानीज नाव आहे अकाने यामागुची, यांनी क्रीडा स्पर्धा जिंकले महिला एकेरीमध्ये मलेशिया ओपन सुपर 1000 अकाने यामागुची, कुणी तो आपले अक्काने जिंकले, लक्षात ठेवा कुणी जिंकलं हे, अक्काने जिंकले आपल्या अक्का,
आपल्या हक्कात जिंकलेली आहे. मलेशियाचं जागतिक युनानी दिवस कधी असतो रे? जागतिक युनानी दिन दरवर्षी असतो. कधी असतो? जागतिक युनानी दिवस असतो हकीम अजमल खान यांची जयंती असते 11 फेब्रुवारीला. त्यामुळे लक्षात ठेवा, 11 फेब्रुवारी हा दिवस आपण जागतिक युनानी दिवस म्हणून साजरा करतो. ओके, आयुर्वेद योगा युनानी सिद्ध अँड होमिओपॅथी याला म्हणतो आपण आयुष्य. ठीक आहे, आयुर्वेद योगा युनानी सिद्ध अँड होमिओपॅथी हे आयुष्य आहेत, मंत्रालयात मंत्रालय पण आहे. आणि केंद्रीय आयुष्य मंत्रालयाचे मंत्री आहेत आपले सर्वानंद सोनोवाल. केंद्रीय आयुष्य मंत्री आहेत सर्वानंद सोनोवाल. लक्षात ठेवा, आयुषमध्ये युचा अर्थच आहे तुमचा युनानी. आणि हा जो काही दिवस आहे ना तो आहे दिवस हकीम अजमल खान यांची जयंती. हकीम अजमल खान, ठीक आहे, हकीम अजमल खान यांची जयंती असते, लक्षात ठेवायचं, 11 फेब्रुवारीला. आणि तो दिवस आपण काय म्हणून साजरा करतो? जागतिक युनानी चिकित्सा पद्धती आहे, लक्षात ठेवा. हा चिकित्सा पद्धती आहे. हकीम अजमल खान हे 1921 अहमदाबाद या ठिकाणी भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. लक्षात ठेवा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते अहमदाबाद 1921 भरलेला? तर ते आहेत आपले हकीम अजमल खान. युनानी दिवस मोस्ट IMP आहे. ठीक आहे, आणि जे जे मुलं अत्यंत महत्त्वाचं, जे जे मुलांनी आपलं जे काही चालू घडामोडीचं आपलं जे काही स्ट्रॅटेजिकचं कोर्स आहे ज्या ज्या मुलांनी घेतलेलं नाही त्यांच्यासाठी आनंदीचे गोष्ट सांगतो की स्टॅटिक जीकेचा तुम्हाला जो काही व्हिडिओ आहेत ना, भरपूर व्हिडिओ भेटतील तुम्हाला, 100+ व्हिडिओ भेटतील. व्हिडिओ कमी आहेत, त्यामुळे 6 महिन्याच्या व्हॅलिडिटीसह हा कोर्स तुम्हाला भेटतो आहे मात्र आणि मात्र 109 रुपयामध्ये. कुठं भेटेल हा तुम्हाला व्हिडिओ? हे सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटले आपल्या ॲप्लिकेशनवरती. त्यामुळे ॲप सर्वांनी डाउनलोड करा. आणि अनुभोष नावाचा ॲप, त्याची लिंक मी आता आपल्या चॅटबॉक्समध्ये टाकलेला आहे. आजचे प्रश्न कसे वाटले नक्की तर सांगाच, परंतु हे कोर्स तुम्ही घेऊन टाका. आणि ज्या ज्या मुलांना आता ह्या कोर्समध्ये काय काय भेटतील, या कोर्समध्ये तुम्हाला काय काय भेटेल, ह्या कोर्समध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओ भेटतील. मग तुम्ही वाचून घ्या निवांतपैकी. या स्ट्रॅटेजिकच कोर्समध्ये सर आम्हाला 109 रुपये आम्ही देतोय आपल्या आमच्या आईवडिलांचे पैसे खिशातले, तर मग काय काय भेटेल हे तुम्हाला सगळं भेटेल. हां, व्हिडिओ थोडंसं बाजूला सरकतो, स्क्रीनशॉट काढून घे आणि हे सगळे व्हिडिओ तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जातील. आणि ज्या ज्या मुलांना ऑफलाईन बॅच करायचा आहे तो ऑफलाईन बॅच तुम्ही मराठी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान जीकेसाठीचं महत्त्वाची बॅच ॲडमिशन चालू आहे. तर पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक जे जे तुमच्या आहेत ना सगळ्या पेपरसाठी उपयुक्तचा हा जो काही ऑफलाईन बॅच सुरू होणार आहे त्या ऑफलाईन बॅचसाठी तुम्ही काय करू शकता? जॉईन करू शकता. प्री तुम्ही ह्या फोनवरती देखील ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता. कारण ह्याच्यामध्ये मी फक्त आणि फक्त 50 ॲडमिशन घेणार आहे, ज्याला मी सुपर 50 असं नाव दिलं आहे. त्यामुळे 50 ॲडमिशन घेतो कारण हॉलची कॅपॅसिटी खूप मोठी नाही. हां, मग जे जे विद्यार्थी सोलापूरमध्ये राहून हे बॅच लावू शकतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही लावू शकता. ठीक आहे, तर सर कॅपिटल सिटीचे समुद्र के लटपटर की क्यों होत आमो हाजी काय म्हणलं मला काय कळेना ते. ओके, मला काय म्हणला मला काय समजेना. ठीक आहे, अच्छा अच्छा, हां समजलं सर. कॅपिटल सिटी ये समुद्र के तट पर ही क्यों होते? अच्छा अच्छा, म्हणजे प्रत्येक देशाची शक्यतो राजधानी ही कुठं असते? समुद्राच्या किनारपट्टीवरती असतं असंच विचारायचं ना. तर बघा, का माहिती आहे का, पूर्वीच्या काळी का व्हायचं किंवा आत्ता देखील जो काही व्यापार चालतो ना, वेगवेगळ्या देशांचा व्यापार, पूर्वीच्या काळी विमान होते का? नव्हते. आत्ता विमान येतं, मग हेवी माल मटेरियल असेल, मालमत्ता असेल, तर विमानामधून आपण कसं घेऊन जाऊ दुसऱ्या देशामध्ये? हां, पण आपण जहाजातून घेऊ शकतो ना, रोडने तर एवढं हेवी मटेरियल नेणं शक्य नाही, वेगवेगळ्या देशातून जावं लागतं. हां, पण एक सोपा उपाय आहे तो म्हणजे आपला जलमार्ग. म्हणून एका बंदरातून दुसऱ्या बंदरावरती लगेच वाहतुकीची किंवा मालाचे नेआण होऊ शकतं. म्हणून बंदराच्या रूपामध्ये त्या राज्यांची राजधानी हे तिथं बनवलेलं असतं. ठीक आहे, समजलं का आमोहाजी? समजलं का? निर्यात सोपं, तेच ना, निर्यातसाठीचं सोपं पडतं ते, वाहतूक नियंत्रण करण्यासाठीचं. आता इथं मी काय करतो थांबतो. आजचा रिव्हिजनचा भन्नाट व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. आणखीन तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. ठीक आहे, आता थांबतो. आणि एक महत्त्वाची बातमी तुम्हाला द्यायचं होतं, ते म्हणजे बातमी अशी आहे की उद्यापासून तुमचं जे काही लेक्चर आहेत ते होणार नाहीत. रिपीट करतो उद्यापासून तुमचे लेक्चर, उद्यापासून तुमचे तुम्हाला आपल्या चॅनलवरती शॉर्ट्स भेटत राहतील. बघा मी काय म्हणतो, उद्यापासून आणि जे काही उद्यापासून, बघा उद्यापासून, आज नाही, आजचा तर व्हिडिओ संपला तुमचा. उद्यापासून आपल्या चॅनलवरती शॉर्ट्स मी टाकतो, शॉर्ट्स नेहमी तुम्ही बघत चला. आणि उद्यापासून काही दिवस, फक्त 7 ते 8 दिवस आपले लेक्चर टोटली स्टॉप असतील. रिपीट सांगतो, आपलं लेक्चर उद्यापासून बंद असतील. कोणतेही लेक्चर, गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी के, कोणतेही लेक्चर आपल्या चॅनलवरती होणार नाही. त्याबद्दल मी तुमचं माफी मागतो. पण
जे जे पाठीमागचे सगळे लेक्चर आहेत तुम्ही रिव्हिजन म्हणून नेहमी बघत चला. मी लिंक अधूनमधून टाकत जाईन आपल्या ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती. मी कुठंही गेलेलो नाही, फक्त ह्या आपला जो काय हॉल आहे सध्या, जो काय स्टुडिओ आहे तो दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतोय. मग ते शिफ्टसाठी मला थोडंसं वेळ पाहिजे, काही दिवस पाहिजे, त्यामुळे मी तो घेतोय. त्यामुळे उद्यापासून आपलं लेक्चर होणार नाही. गायचेप नको खाऊ, गायचेप खातो म्हण मग नको नको गायचेप असं नका करू. हां 7 ते 8 दिवस ओके आहे. हां 7-8 दिवसांमध्ये आपलं काय होईल, शिफ्टिंगचं बऱ्यापैकी होईल, कारण नवीन स्टुडिओचं आणि नवीन ऑफलाईन बॅचच्या हॉलचं उद्घाटन होणार आहे. त्यामुळे मी थोडंसं वेळ तुमच्याकडून घेतो आहे. त्यामुळे आपलं सगळं सेटअप दुसऱ्या ठिकाणी होणार आहे. चलो हां गणेश, अडचण एवढंच आहे की हॉल चेंज करतो आहे आपण? हॉल चेंज करतो आहे, अडचण एवढंच आहे, बाकीच काय नाही. बिंदास पी रे दारू, घे 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 हन हां घे पी दारू पी. आणि मला माहिती आहे तुम्ही कंटिन्यू आपल्या लेक्चरवरती राहता आणि 7-8 दिवसांमध्ये तुमचा खूप खंड मोठा पडू शकतो. पण नो डाऊट, ज्या ज्या मुलांनी हा स्ट्रॅटेजिकेचा कोर्स घेतला ना, ज्या ज्या मुलांनी आपला जो हा स्ट्रॅटेजिकेचा कोर्स घेतलेला आहे, कुठला हा कोर्स घेतलेला आहे, त्या त्या मुलांसाठीचे सगळे व्हिडिओ मी त्या 7-8 दिवसांमध्ये तयार करतो. आणखीन महत्त्वाचं, आपलं एक मार्केटमध्ये नवीन पुस्तक येणार आहे, खास मुंबई पोलीस भरतीसाठी एक पुस्तक येणार आहे. त्या पुस्तकाच्यासाठीचं पण मला वेळ तयारी पाहिजे. मग ते पुस्तकासाठीचं पण वेळ भेटेल आणि तुमचं शिफ्टिंग पण होऊन जाईल, हे दोन्हीचं संधी साधून मी हा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे. हां नक्की नक्की आमोहाजी बनवतो बनवतो बनवून पाठवतो, नो डाऊट. ठीक आहे ठीक आहे. चलो थांबतो इथं, धन्यवाद, आभारी आहे, थँक्यू. हां टेलिग्रामचं लिंक पाठवतो बघ, टेलिग्राम ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी टेलिग्रामचं लिंक पाठवतो, जॉईन करून ठेवा. ठीक आहे पाठवतो बघा टेलिग्रामची लिंक. आणखीन मग तो जाता तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपचं पण लिंक पाठवतो, बघा चॅटबॉक्समध्ये असतं किंवा आपलं जे काही ह्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथं पण तुम्हाला भेटून जाईल ते. त्याच्यानंतर आणखी काय भेटूल, आपलं आणखीन एक चॅनल आहे कुठलं, अनुभव स्टडी MPSC नावाचं. त्या अनुभव स्टडी MPSC जो काही यूट्यूब चॅनल आहे त्याला पण तुम्ही नक्कीच जाता जाता एकदा सबस्क्राईब करून ठेवा. जो शेवटची माझी लिंक आहे त्याच्यावरती क्लिक मात्र नक्की तुम्ही केलं पाहिजे. ठीक आहे. आणि त्या चॅनलला पण तुम्ही नक्कीच जाता जाता एकदा सबस्क्राईब करून ठेवा, कारण त्याच्यावरती पण MPSC साठी खास करून आपले व्हिडिओ पडत राहतील. ओके थँक्यू, बाय बाय.